नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज डिडी लोकमत. सकाळचे 8 वाजतायत. नमस्ते, महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत. सुरुवात करूयात हेडलाईन्सने. हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे. राज ठाकरेंची छत्रपती संभाजीनगरात पत्रकार परिषद. मराठा आरक्षणावर भूमिका जाहीर करणार. 21 ते 26 ऑगस्टला राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर. बीडमध्ये राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर ठाकरे गटानं रस्त्यावरती फेकल्या सुपाऱ्या. घटनेनंतर राज ठाकरे नाराज, तर बीडमधील घटनेचे चेंबूरमध्येही पडसाद. एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात आज ठाकरेंचा शिवसंकल्प मेळावा. गडकरी रंगायतांमधून ठाकरे तोफ, कोणावरती निशाणा साधणार याकडे लक्ष. मी अनेकदा गेले 35 वर्ष राजकीय जीवनामध्ये काम करतोय. मला जे योग्य वाटतं ते मी पेहराव करत असतो, कपडे घालत असतो. संचालकांच्या वतीने आदरणीय अजित पवारांची जनसन्मान यात्रा आज अहमदनगरमध्ये. सिन्नर आणि कोपरगावमधील शेतकऱ्यांशी साधणार संवाद. महिलांनंतर अजित पवारांचे शेतकरी वर्गाकडे लक्ष. राज्यातील आश्रमशाळांचा मुख्यमंत्री करणार रियालिटी चेक. आश्रमशाळांची व्यवस्था आणि जेवणासोबतच इतर सुविधांची होणार तपासणी. केंद्र सरकारकडून जालना जळगाव रेल्वे मार्गाला मंजुरी. 174 किलोमीटरच्या मार्गाला 7,000 कोटी रुपये मंजूर. ऑलिम्पिकमध्ये पैलवान अमन सेहरावतनं मारली बाजी. 57 किलो वजनी गटात पटकावलं कांस्य पदक. पंतप्रधान मोदी आज वायनाडला जाणार. हवाई पाहणीनंतर दुर्घटनाग्रस्तांची घेणार भेट. दोन महिन्यांनंतर ग्राहकांना मोठा दिलासा. टोमॅटोचा भाव आला अर्ध्यावर. आणि ब्राझीलमध्ये 62 प्रवाशांना घेऊन जाणारं विमान कोसळलं. दुर्घटनेनंतर विमानाला आग.